देशामधील विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी समाजामध्ये नवीन बदल घडविण्यासाठी व भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये चांगले व उत्तम दर्जाचे परिवर्तन घडविण्यासाठी बदल करण्यासाठी राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमाचे येत्या 28 मार्चला रामदुर्गमधील CS बेंबळगी महाविद्यालयाच्या मैदानात आयोजन करण्यात येणार असल्याचे कळले आहे. या कार्यक्रमात बाहेरील राज्यातील 150 संशोधक भाग घेणार आहेत. रामदुर्गमध्ये झालेल्या माध्यमांच्या बैठकीत प्राध्यापक SS कोडते यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले की या राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमात मल्टी डिसिप्लिन रिसर्च अँड न्यू ट्रेंड या विषयावर राष्ट्रीय संशोधन कार्यक्रम असून राज्यशास्त्र, शिक्षण, क्रीडा, ग्रंथालय अशा विविध विषयावर शिक्षक व विद्यार्थी संशोधन कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले. मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च अँड न्यू ट्रेंड्स ಅಂದ್ರೆ ಬಹು ವಿಧದ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಸಂಶೋಧನೆಗಳು ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಹೊಸ ಆಯಾಮಗಳು ಮಾರ್ಗಗಳು ಎಂದು ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಮಾನವ ಸಂಪನ್ಮೂಲ ಇಲಾಖೆಯು ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣದ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಪಾಠ ಪ್ರವಚನಗಳ ಜೊತೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಹತ್ವ ಮತ್ತು ಒಂದು ಉತ್ತೇಜನವನ್ನು ಸಂಶೋಧನೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕಲಿಕೆಯ ಜೊತೆಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸುವುದರ ಜೊತೆಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಜ್ಞಾನ ಸಂಗ್ರಹಣೆಯ ಜೊತೆಗೆ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಶೋಧನಾ ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಬೆಳೆಸುವುದು ಮತ್ತು ಹೊಸ ಹೊಸ ಸಂಶೋಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿ या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्राध्यापक SS कोडते यांनी केले. 28 मार्चला होणाऱ्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी PM जगताप व उद्घाटक म्हणून महाराष्ट्र शिवाजी विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्राचे मुख्य डॉक्टर PS कांबळे उपस्थित राहणार आहेत. हे संशोधन अतिशय उपयोगी ठरणार असल्याचे प्राध्यापक SS कोडते यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.